आज बनवते बोंबील फ्राय कुरकुरीत। सुके बोंबील, काळी मिरी, जिरे, लाल मिरची पावडर, हळद पावडर, लिंब, कोथिंबीर, बारीक मीठ। बघा बाळांना, मस्त पैकी बोंबील साफ केलेली आहेत, डोकी काढलेली आहेत, चेपट काढलेली आहेत। या बघा बाळांना, असं ठेसायचा, मधला काटा काढायचा। हे बघा, असा खोलायचा, मग मधला काटा निघणार। बघा बाळा, काटा, असा काटा काढायचा। हे बघा बाळांनो, सगळं साफ केलेलं आहे, सगळ्यांचे काटे काढलेले आहेत। चुलीत टाकते, भाजून घेते, मागून पुढून भाजून घ्यायचं। भाजून झालं, आता काढून घेते, चांगलं आपटून घ्यायचं, म्हणजे घाण निघून जाते। आता धुवून घ्यायचं, आता पाणी टाकते, धुवून घेते। आता दुसऱ्यांदा धुते, आता तिसऱ्यांदा धुते। चांगलं स्वच्छ करायचं, नितळ पाणी निघालं पाहिजे। चौथ्यांदा परत धुते। पाटा साफ करून घेऊया। जिरे, काळी मिरी, आता याची पावडर बनवून घेऊया। बाळांनो, पावडर झाली बरं का। केळीचं पान आता धुवून घेते, केळीचं पान चांगलं धुवून घेते। धुतलेले बोंबील आता याच्यावर ठेवायचे। जिरी, काळी मिरी पावडर टाकते, लाल मिरची पावडर टाकते, बारीक मीठ, लिंबाचा रस, हळद पावडर। आता याला चांगलं कालून घ्यायचं, सगळीकडून मसाला लागला पाहिजे। आता टाकते थोडीशी कोथिंबीर, अजून एकदा मिक्स करून घेऊया। चूल पेटली, आता तवा ठेवते। तेल, तेल तापले, आता टाकते राहिलेला मसाला भी टाकते। एक बाजू झाली, आता दुसरी बाजू आपण हे करून घेऊया। जाळ बारीकच ठेवायचा, मग चांगले कुरकुरीत होतात। बघा बाळा, आता बारीक जाळावर तळली, कुरकुरीत झाल्यात। आता बघा बाळांनो, मस्तपैकी झाले, आता काढून घेते। राहिलेला मसाला बी काढून घ्यायचा। बघा बाळांनो, आपली झाली कुरकुरीत बोंबील फ्राय। खाते मी आता कोथिंबीर, लिंबू, बघा बाळांनो माझ्या पद्धतीने केलंय। कशी वाटली माझी रेसिपी? माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आज बनवते बोंबील फ्राय कुरकुरीत। झाल्या बाळांनो आपली कुरकुरीत बोंबील।